लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव केंद्र शासनाच्या प्रबोधनकारांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ वाटेगाव येथे आज एक दिवस गावबंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. गावबंद आवाहनामध्ये ग्रामस्थ सहभागी होऊन गावातील व्यवहार बंद ठेवून यावी निषेध व्यक्त करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव हे अण्णाभाऊ साठेंचे जन्मगाव आहे. आपल्या शाहिरीतून अण्णाभाऊंनी अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी माणसे उभी केली आणि ग्रामीण पददलित माणसाच्या जीवनाचे चित्रण आपल्या साहित्यातून समाजासमोर उभे केले. 45 कादंबऱ्या, 150 कथा, 3 नाटके, 11 लोकनाट्ये, 7 चित्रपट कथा आणि असंख्य लावणी पोवाडे असे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य प्रसिद्ध आहे. फकीरा या कादंबरीच्या 16 आवृत्त्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली. जगातील आणि भारतातील 27 भाषांमध्ये अण्णांच्या साहित्यांचे भाषांतर झाले. असे थोर लोकशाहीर आणि साहित्यिकाचे नाव केंद्र शासनाच्या प्रबोधनकारांच्या यादीतून वगळण्यात आल्याने सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. याच्या निषेधार्थ आज वाटेगाव येथे दिवसभर गावबंद ठेवून ग्रामस्थांनी निषेध नोंदवला. मी सावित्रा मधुकर साठे, अण्णाभाऊंची सुनबाई. केंद्र सरकार यादीतनं नाव कमी केलेलं असताना, अण्णाभाऊंचं नाव कमी केलेलं असताना, अण्णाभाऊंच्या कुटुंबाकडून की केंद्र सरकारला एवढंच आमचं म्हणणं आहे की अण्णाभाऊंचं फेरशी त्याच्यात नाव घालण्यात यावं आणि गावच्या वतीनं आणि अण्णाभाऊंच्या कुटुंबाच्या वतीनं ही नाव त्याच्यात आम्ही सगळ्या गावच्या वतीनं अण्णाभाऊच्या कुटुंबाच्या वतीनं तुम्ही त्याच्यात नाव नाही घालण्यात तर आम्ही निश्चित करू.